वैभव भाऊंनी राजकारणामध्ये यावं, काय भावना आहेत आपल्या? खरं तर पिचड कुटुंब मुळात 40 वर्षापासून या तालुक्यावर काम करत आहे. सुसंस्कृतपणा कसा असावं ते पिचड साहेबांकडून वैभव पिचडांकडनं शिकावं. काल खरं तर साहेब दवाखान्यामध्ये आहेत, कॉमामध्ये आहेत, त्या ठिकाणी त्यांच्या वैभवराव पिचड त्यांच्या सेवेसाठी तिथं आहेत, अहोरात्र तिथं आहेत. काल परवा दुःखद घटना घडली, बाईसाहेबांचं सुद्धा पायी घसरून त्यांना जखम झाली. कालच पायावर त्यांच्या शस्त्रक्रिया झाली. म्हणजे एकामागून एक कौटुंबिक असे दुःखद प्रसंग त्या कुटुंबावर पडत आहेत. आणि इलेक्शनला लढणार की नाही, परंतु आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली का आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही अर्ज भरायला आले नाही तरी चालेल, सूचक अर्ज भरू शकतो. आणि कुठंतरी सगळ्या तालुक्यातले लोक जेव्हा त्यांना भेटायला गेले, सर्वांनी त्यांना विनंती केली बा तुम्ही अर्ज भरा, तुमच्याशिवाय पर्याय नाही. परंतु गेल्या कालची विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी अर्ज त्यांचा दाखल करत असताना त्यांनी एक बाईट दिली. त्या बाईटमध्ये ते काय म्हणले का बा मी पिचड साहेब बरे होऊन इथं अकोल्यात यावे आणि ते मी कामं केलेले त्यांनी बघावे. म्हणजे किती मूर्खपणाचा कळस आहे. तुम्ही तालुक्याचे प्रथम नागरिक आहात, तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे. मुळात सुसंस्कृतपणा त्यांनी पिचड कुटुंबाकडनं शिकावा हे. आणि दुसरा खरं तर साहेब बरे होऊन त्यांनी माझं काम बघावं. अहो तुम्ही साहेबांनी 40 वर्षामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प उभे केले, धरणं रस्ते बांधले असतील, धरणं बांधले असतील, ही मागची जी इमारत आहे ती साहेबांच्या काळामध्ये झाली. यांनी फक्त त्याच्यावर पोचारे फिरवले आणि त्याच पुन्हा एकदा त्याच इमारतीने त्याच रस्त्यांचे त्यांनी उद्घाटन केले. खरं तर हे चुकीचं काम आहे. आणि म्हणून हा मी त्यांना मगाशीच बोललो का हा राक्षस आपल्याला, हा जो राक्षस गेल्या 4.5 वर्षापासून या तालुक्याच्या मानगोटावर बसलाय, तो असंस्कृतपणाचा माणूस आहे. तो त्याला बोललं काय पाहिजे. आता ह्या स्टँडचं काम चालू होतं, ते स्टँडचं काम एक नागरिक म्हणून 4-5 मित्र लक्ष ठेवून होते. म्हणून त्यांना त्या 4-5 मित्रांना त्यांनी सांड म्हणलं. बघ तिथं 4-5 सांड असतात, त्या कामांना त्रास देतात. हे असं बोलणं त्यांचं, काही कार्यकर्त्यांच्या पाठीत लाथा घालणे, काहींना जेलमध्ये टाकणे, आमचा नाद करायचं नाही, मी असं करी, अरे तुझं बोलणं काय. हा तालुका मुळात पुरोगामी विचाराचा तालुका आहे. पिचड साहेबांनी घडवलेला तालुका आहे. ही जी जनता स्वतः खर्च करून या ठिकाणी आलेले आणि जनता स्वतः ज्या दिवशी इलेक्शन हातात घेते, खरं तर त्या दिवशी तो विजय झालेला असतो. आणि विजयाची वाट बघण्यापेक्षा आम्ही आत्ताच गुलाल टाकणार होतो, परंतु भाऊ या ठिकाणी नसल्यामुळं आम्हाला थांबायची वारी आली. गेल्या 8 दिवसापासून आम्ही वाडी वस्त्यावर आम्ही स्वतः फिरतोय. आम्ही भाऊंची आणि साहेबांची परिस्थितीना मतदारांना समजून सांगतोय. लोक स्वतः होऊन आज हा जो माहोल तयार झाला ह्या 4-8 दिवसापासून खरं तर लोक एकत्र आले. आणि आणखीन जसं इलेक्शनचं तारीख जवळ येईल तसं तसं तुम्हाला ह्या तालुक्यामध्ये पिचड एक पिचड सोडता दुसऱ्या उमेदवाराचं नाव कुणी या तालुक्यातली पुरोगामी चांगल्या विचाराची सुसंस्कृत जनता घेणार नाही. आणि हा गेल्या 4.5 वर्षापासून हा राक्षस जो या तालुक्याच्या बोकंडी बसलाय त्याला गाडायला आमचे साहेब लवकर बरे होऊन येतील आणि त्याला इथं गाडतील अशी विनंती करतो आणि थांबतो. काय सद्य परिस्थितीला हे वातावरण